अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील। नमस्कार, आयुर्धन ऑर्गोटेक द्वारा मी आज आपण उपस्थित आहोत म्हैसरस तालुक्यातील वेळापुर या गावामध्ये। एकच ध्यास आणि कृषी विकास हे तत्व घेऊन औषधी वनस्पती लागवडी, सुगंधी वनस्पती लागवडी व वनशेती, प्रामुख्याने हिरवसवन म्हणजे हिरवसवन अर्थात बांबू, हिरवसवन बांबू ही व्याख्या आज प्रत्यक्षात उतरताना दिसते पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, जिथं ऊसाचं माहेर घर होतं। ऊसाचं माहेर घर आहे, केळीचा, द्राक्षाचा, डाळिंबाचा हा खूप मोठा पट्टा आहे। परंतु भविष्याचा विचार करून काळानुरूप शेतीमध्ये बदल करत आज आपल्या आयुर्धन ऑर्गोटेकच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये बदल करत औषधी सुगंधी वनस्पती लागवडी आणि वनशेतीमध्ये खूप चांगला पुढाकार घेऊन आज हिरवसवन उभा केलेला आपल्याला इथं दिसतंय। याचाच एक भाग म्हणून आज वेळापूर येथील श्री जाधव साहेबांनी आयुर्धन ऑर्गोटेकच्या माध्यमातून बांबूची करार शेती करण्याचे ठरवले आणि काही महिन्यापूर्वी लागवड केलेल्या या प्लॉटचा ग्रोथ विश्वास बसत नाही असा झालेला आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली, सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती बघितली, तर 2019 या वर्षात अजून एकही पाऊस इथं झालेला नाही, तरी सुद्धा हे पीक एकदम खूप फ्रेश, म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढ झाली। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाधव साहेबांकडून घेऊयात। तत्पूर्वी या प्लॉटला लागवड करण्यासाठी जाधव साहेबांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देणारे आयुर्धन ऑर्गोटेकचे प्रतिनिधी श्री शिवाजी दनाने साहेब, तसेच या प्लॉटचे ओनर जाधव साहेब आज इथं उपस्थित आहेत। तर आज आपण जाधव साहेबांना काही प्रश्न विचारूयात आणि थोडीशी सुरुवात करूयात। जाधव साहेब नमस्कार, आपल्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या। माझं नाव हरिदास त्रिपती जाधव, मुक्काम पुष्टी वेळापूर, तालुका माळसरत, जिल्हा सोलापूर। ओके, तर या बांबू शेती म्हणजे आज जर वेळापूर बघितलं, अकलूज बघितलं, हा पट्टा जर बघितला तर एक प्रगतशील शेती केली जाते या भागात, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही बांबू शेती करण्याचं का ठरवलं? नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ किंवा पाणी कमी यामुळे आम्ही ही बांबू शेती करण्याची ठरवलं। तर यामध्ये जर बघितलं तर ह्या प्लॉटची लागवड कधी झाली? 1/10/2018 म्हणजे साधारणतः ऑक्टोबर मध्ये याची लागवड झालेली आहे, 1 ऑक्टोबर 2018 रोजी। आज तारीख आहे 4 सप्टेंबर 2019, म्हणजे आज या प्लॉटला किती महिने पूर्ण झाले? 10 ते 11 महिने पूर्ण झाले। त्या 10 ते 11 महिन्यामध्ये त्याला हवं तसं पाणी मिळालंय का? नाही। किती पाण्याची लय कमतरता होती, जवळजवळ उन्हाळ्यामध्ये बरीचशे रोपं ह्यात मर झालेले, पण पाणी अभावी, त्यामुळं आता हा जे काय लागून निघले ती आता तुमच्या समोरच आहेत। बरं, किती रोपांची लागवड केली होती तुम्ही साधारणतः? टोटल 300 रोपं आहेत। किती क्षेत्र आहे? 1 एकर। 1 एकर क्षेत्रामध्ये 300 रोपांची लागवड केली। अंतर किती ठेवलंय? 12 बाय 12 फुटावर खूप चांगल्या पद्धतीने आपण लागवड केली। म्हणजे बांबू लागवडीसाठी 10 बाय 10 ते 15 बाय 15 पर्यंत कोणतंही अंतर आपल्याला चालू शकतं। तर ह्या बांबूची ग्रोथ जर बघितली तर आज जवळपास 10 फुटापर्यंत याचे आहेत, जर उभा केला तर 10 फुटापेक्षा 7-8 फुटापर्यंत चांगल्या पद्धतीने, आणि ह्याचा जो व्यास जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने वाढ झाली। तर आज आपण ऊस पट्ट्यात काम करत असताना ऊसासारखं पीक एवढ्या कमी पाण्यामध्ये आलं असतं का? नाही येत पाणी। बर, आता या बांबू पिकामध्ये जर विचार केला तर हे किती वर्षानंतर उत्पादन द्यायला सुरू होत? सर्वसाधारण 3 ते 4 वर्ष। 4 वर्षानंतर हा बांबूसा बांबूस आहे। म्हणजे बांबूसा बांबूस ही एक कमर्शियल फार्मिंगची व्हरायटी आहे। बांबूची शेती लागवड करत असताना त्याच्या स्पेसिस किंवा जातीची निवड करणं खूप महत्वाची बाब असते, कारण त्याची ऍक्च्युअल व्हरायटी कळायला शेतकऱ्याला 4 वर्ष जातात। आणि ज्यावेळेस आपण 4 वर्षानंतर जर आपल्याला कळलं की आपण चुकीची व्हरायटी लागवड केली तर त्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। तर ऍक्च्युअल बांबूसा बांबूस व्हरायटी आहे। तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ही व्हरायटीचं लाईफ हे 90 वर्षाचं आहे। म्हणजे लागवड केल्यानंतर त्याचा फ्लोरा, म्हणजे ज्यावेळेस बांबूला फुलं लागतात, बिया लागतात, त्यावेळेस तो मरतो, परंतु हा बिया लागण्याचा कालावधी आता 90 वर्ष आहे। म्हणजे 90 वर्षांनी याला फुलं लागतात। तर ह्या बांबूचं पहिली कटिंग किती वर्षाने आपण करणार आहोत? साधारणतः 14 वर्ष 14 वर्षी करणार आहोत।
आता आयुर्वेदन ऑर्गोटेक असं सांगते की पहिल्या वर्षी तुम्हाला फक्त बांबूची वाढ झालेली दिसेल, कुठेही बांबू दिसणार नाही, परंतु आज आपल्याला इथे काही ठिकाणी ह्याचे रायझोम सुद्धा निघायला लागलेले दिसत आहेत, खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहेत फुटवे, प्रत्येक बांबू मध्ये या पद्धतीचे आपल्याला फुटवे दिसत आहेत। आणि एका झाडाला साधारणतः किती आता किती रायझोम निघत आहेत? असे दोन चार आहेत, 10 ते 11 महिन्यामध्ये एवढे चांगले रायझोम निघत आहेत। तर 4 वर्षामध्ये याचे किती रायझोम होतील आता आपण सांगू शकत नाही इतके रायझोम होतील। तर ह्या चौथ्या वर्षी 4 वर्षामध्ये आपण जर उत्पादन बघितलं किंवा आपण ज्यावेळेस आर्थिक विचार याचा करतो त्यावेळेस सतत उत्पन्न आपण कसं बघतोय, जर आज 300 रोप आपण एकरात लागवड केली, एका झाडापासून आपल्याला 10 बांबू मिळतील का? सहजासाठी 10 बांबू मिळतील। आणि या बांबूचा व्हरायटीचं वैशिष्ट्य की एक बांबू छायत 50 फुटापर्यंत जास्त जाते आणि वजन 50 किलोपर्यंत सहजासाठी एका बांबूचं भरते। जर 10 बांबू आपल्याला मिळाले तर एका रोपाला 10 बांबू गुणिले 50 किलोचं एक रोप बांबू, 500 किलो वजन एका रोपाला आराम एका रोपाला मिळेल। आणि आपली रोप 300 आपली म्हणतो मर 5-35 रोपाची झाली असेल, आपल्याला 1,625 रोपामध्ये कमीत कमी 1,625 टन तर बांबू मिळू शकतो सहजासहजी, 1,625 रोपामध्ये 1,625 टन बांबू आराम के साथ आपल्याला मिळू शकतो। आणि आज शासनाची एफआरपी जर बघितली, गव्हर्नमेंट एफआरपी म्हणजे शासनाने बांबूला ऊसाची एफआरपी मध्ये गणलं, म्हणजे 2,500 ते 2,850 रुपये जर त्यांना उत्पादन मिळालं तर चौथ्या वर्षी आपल्याला 2,500,000 रुपये उत्पन्न कमीत कमी मिळेल। आणि तिथून पुढे दरवर्षी 15% उत्पादन वाढीचं आपलं कटिंग होणार आहे। यामध्ये आयुर्वेदन ऑर्गोटेक कडून तुम्हाला सेवा कोणकोणत्या पुरवण्यात आल्या आतापर्यंत? औषध आणि खत आणि रोप ओके, वाहतूक वगैरे त्यांच्या सगळं, रोप खत वाहतूक आणि मार्गदर्शन हे सगळं आयुर्वेदन ऑर्गोटेक कडून तुम्हाला पुरवठा करण्यात आलेला आहे। तर आयुर्वेदन ऑर्गोटेक कडून ज्या ज्या गोष्टी झाल्या, आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बांबू ह्या पिकाबद्दल शेतकऱ्याची उदासीनता आहे की बांबू हे लावल्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे शेतात छाप आढळतात असं तसं तुम्हाला काही जाणवलं का? आपल्याला अजून काही जाणवलेलं नाही। तर एकरी 4th वर्षी 2,500,000 उत्पन्न आणि तिथून पुढे 90 वर्षापर्यंत दरवर्षी हे उत्पन्न मिळत राहील हे ऊसापेक्षा तुम्हाला बरं वाटतंय का? बरं ह्याच्यामध्ये आंतरपिक काय काय घेतले आतापर्यंत? आतापर्यंत हरभरा घेतला मी, परत ज्वारी कडवळ घेतलेला आहे। हरभरा किती झाला यामध्ये? हरभरा झाला 2 पोती झाला। 2 पोती म्हणजे आपली उपजीविका चालण्यासाठी आपण आंतरपिक घेऊ, कारण मध्ये अंतर आपण भरपूर ठेवलेलं असतं। तर यामध्ये अजून एक विषय आहे की बांबू लागवडीचा ज्यावेळेस विचार करतो तर यामध्ये भविष्य काय, की शेतकरी म्हणतात की बांबू लागवडीचा फायदा काय, तर आज बांबू हे विषय आजपर्यंत बरेचसे शेतकऱ्यांचा विचार होतो की आजपर्यंत बांबूची लागवड का झाली नाही, तर बांबू लागवड न होण्यामागचं कारण होतं की आजपर्यंत बांबू हा फॉरेस्टला होता, त्याला वाहतूक आणि तोडणीच्या परवानगीची गरज असल्यामुळे शेतकऱ्याला तो करणं योग्य नव्हतं किंवा शासनाची परवानगी घेणं ते सोपं नव्हतं। परंतु आता नॅशनल बांबू मिशन अंतर्गत वाहतूक आणि तोडणी परवाना घ्यायची गरज नाही, त्यामुळे शेतकरी बिंदास्तपणे बांबू करू शकतो। आणि यामध्ये शेतकऱ्याला जसं ऊसाला किंवा बाकीच्या पिकांना बरेचसे खर्च आहेत मेंटेनन्स आहेत, ह्याला काय मेंटेनन्स आहे का? मेंटेनन्स नाही। आतापर्यंत मी ह्याला काय खर्च केला रोपण्यापासून? काही खर्च नाही झाला आतापर्यंत वैयक्तिक म्हणजे जर काही खर्च झाला नाही, फक्त पाणी देणं तेवढं। आणि जर ह्याला सुरुवातीपासून जर चांगलं भरपूर पाणी मिळालं तर अजून खूप चांगली वाढ होऊ शकते झाली असते, आणखी झाली असती वाढ भरपूर, पाणी कमी पडलेलं आहे, पाणी कमी पडलेलं आहे। तर तुम्हाला हा विषय बांबू लागवडीसाठी उत्स्फूर्तपणे सपोर्ट करणारे दनानी साहेब होते, तर दनानी साहेबांना काय प्रश्न विचारत? दनानी साहेब, तर बांबू लागवडीबद्दल शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल? इतर शेतकरी जे आज बांबू लागवडीसाठी इच्छुक आहेत तर त्यांना तुम्ही काय, आता हा जाधव साहेबांचा सोलापूर जिल्ह्यातला सुरुवातीचा प्लॉट तुमच्यातर्फे आपण लागवड केला, तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी बांबू का लागवड करावी? कमी पाणी आणि जर कष्ट कमी करून उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतकऱ्यांनी बांबू वाढावं माझं वैयक्तिक ओके। तर यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं बघितलं यामध्ये मेंटेनन्स कमी, लेबर खर्च नाहीये आणि वन टाइम ते पण रोपाचा खर्च, आपण कोणतंही रोप आणलं तर खर्च करतोच, त्याच्यामध्ये रोपाच्या खर्चाव्यतिरिक्त दुसरा खर्च कोणताही नाही। आणि आयुर्वेद ऑर्गोटेक कडून जसं वाहतूक आणि तोडणीमध्ये कंपनीकडून जे सहकार्य करता येतं आणि करार पद्धतीने केलं जातं, म्हणजे तुमचा लागवड केलेला बांबू हा 100% खात्रीशीर आयुर्वेद ऑर्गोटेक बायबॅक करते, त्या पुनर्खरेदी करते आणि एकदाच लागवड केल्यानंतर 40-50 वर्ष उत्पादन देणारं दुसरं पीक आहे का कोणतं?
आणि शासकीय धोरणानुसार बांबू हे हिरवं सोनं मानलं गेलं आणि त्यानुसार खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला उत्पादन मिळू शकतं. तर जाधव साहेब, एक शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल, बांबू शेती करावी का नको? नाही नाही, अवश्य करावी. ज्या ज्यांना ज्यादा शेती आहे किंवा दुसरं मूल मजुरी मजूर वर्ग मिळत नाही अशा ठिकाणी ही पिके एकदम चांगलं आहे आणि कमी पाण्यात येऊ शकतो. आपण हे बांधावर सुद्धा लावू शकतो. म्हणजे एखाद्या मोठा शेतकरी आहे त्याची 30-40-20-25 एकर शेती आहे, तो बांधावर बांधावर जरी लावली तरी अगदी 1,000-2,000 रोपं जर लागवड झाली तरी आतल्या पिकापेक्षा बांब जास्त उत्पादन देऊन आणि कुंपण नैसर्गिक कुंपण या पद्धतीने होतं. हे बांबूचा बांबूचं वैशिष्ट्य म्हणजे काटे याला असतात सुरुवातीपासून, पण नंतर एकदा वर गेल्यानंतर काटा कुठे दिसत नाहीये. पूर्ण सुरुवातीला खालच्या बाजूला याला खूप काटे असतात. तर या पद्धतीनं जर हा प्लॉट जर काही शेतकरी बांधव पाहावं इच्छित असतील किंवा काही लोकांना भेट द्यायची असेल तर या प्लॉटवर यायचं लोकेशन कसं, किंवा जर कुठल्याही सोलापूर जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून कुठेही शेतकऱ्याला प्लॉट बघायचं येत असेल तर कशा पद्धतीने येता येईल आपल्याला? तर हे पुणे पंढरपूर रोडवरती वेळापूर हा चौक, हा चौकापासून एक अर्ध्या किलोमीटर वरती इंद्रनील कार्यालय. ओके, इंद्रनील कार्यालयापासून जवळच शिक्षक कॉलनीतून सरळच जैन मंदिराच्या शेजारी हरिदास श्रीपती जाधव. ओके, तर जर काही शेतकरी बांधवांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आपला मोबाईल नंबर मिळेल का? मिळेल. सांगा. मोबाईल नंबर 98-90-51-80-56. तसेच माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील आपले प्रमुख प्रतिनिधी श्री शिवाजी दानाने साहेब सुद्धा आपल्याला मार्गदर्शनासाठी कायम हजर असतात, तर यांच्याकडून सुद्धा यांचा संपर्क नंबर आपण घेऊयात. 96-89-55-98-80. तर या पद्धतीने तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आयोजन ऑर्गोटेकचा कस्टमर केअर 9615-177-177 9615-177-177 या नंबरवरती औषधी सुगंधी वनशेती आणि विविध प्रकारच्या व नवीन शेतीच्या टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही आयोजन ऑर्गोटेकसाठी 100% संपर्क करू शकता. प्रमुख ऑफिस हडपसर पुणे येथे असून कुठल्याही प्रकारच्या वनशेतीसाठी आपण आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेतकऱ्याला भविष्यातील आज आपण सोन्याचं महत्व आहे. सोनं जर 40-50-50,000 रुपये तोळ्यावर गेलं असेल तरी हिरवं सोनं म्हणून शेतकरी लावू शकतो. 15,000 जास्त प्रोडक्ट याच्यापासून बाय प्रोडक्ट तयार होतात. भविष्यामध्ये तयार होणारं बायोफ्युएल, CNG, इथेनॉल आणि बांबूवूड, आर्टिकल वूड, प्लायवूड असे असंख्य आणि अनंत प्रोडक्ट याच्यापासून बनत आहेत. तर प्रत्येक शेतकरी बांधवांना माझं एकच आव्हान आहे, कुठंतरी बदल करून वनशेती आणि नैसर्गिक शेतीकडे आपण वळू शकतो. आणि आयुर्वेद ऑर्गोटेकमध्ये जसं ठरवलंय की एकच जात आणि कृषी विकास या तत्वानुसार जर आपण शेतकरी बांधव गेलो तर नक्की शेतकरी हा शेती हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या आज जो परवडत नाही तो आपल्याला नक्की परवडू शकतो किंवा नफा देऊ शकतो. तर जाधव साहेब, आयुर्वेद ऑर्गोटेकवर विश्वास ठेवून खूप छान असा प्लॉट आणलात आणि शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.